जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलान मक्स यांनी अखेर ट्विटर खरेदी केलं आहे एलान मक्स यांनी तेरा एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती एलान मक्स ट्विटर अधिग्रहणानंतर भारताकडून महत्त्वपूर्ण विधान समोर आलं आहे आय टी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की ट्विटर आगामी काळात भारतातील नवीन आय टी कायद्यांचे पालन करेल अशी आमच्या देशाला अपेक्षा आहे तसेच आशा आहे की ट्विटरची मालकी बदलल्यानंतरही भारतासाठीचे नियम बदलणार नाहीत राजीव चंद्रशेखर म्हणाले की ट्विटरचा मालक बदलण्याची परवा नाही भारताचा स्वतःचा कायदा आहे प्रत्येकाला इथला कायदा पाळावाच लागेल काही भारतीयांच्या ट्विटर अकाउंटवरील बंदीबाबत ते म्हणाले की एक दोन दिवसात या संदर्भात नवीन आय टी नियम लागू करण्यात येतील जे सर्वांना पाळावेच लागतील ट्विटर आणि अलान मक्स यांच्यात सात महिने हा करार सुरू होता अखेर गुरुवारी या कराराला अंतिम रूप आले ट्विटरचे प्रमुख होताच एलान मक्स यांनी सर्वप्रथम सीईओ बराक अगरवाल यांना हटवलं मुख्य वित्तीय अधिकारी सी एफ ओ नेट सर्गल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गडदे या दोन अधिकाऱ्यांनाही त्यांनी बाजूला केलं आहे तुम्हाला ही, ही। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती सबस्क्राईब करा ट्रेंड सागर ॲडू विचारला